नमस्कार तर टेट परीक्षेसाठीच्या तयारीसाठी म्हणजे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीच्या तयारीसाठी ह्या ठिकाणी आपण पहा दुसरा व्हिडिओ आज पाहणार आहोत तर पहिला तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर तो, तो तुम्ही व्हिडिओ पाह त्याच्यामध्ये आपण पाय एकूण पंचवीस प्रश्न त्या ठिकाणी पा सोडवून पाहिलेले आहेत तर पा त्या पा व्हिडिओमध्ये सुद्धा पहा खूप महत्वाचे प्रश्न होते आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पहा पंचवीसच्या पुढचे म्हणजे पा पंचवीस प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत जे पा सव्वीस ते पा पन्नास पर्यंतचे असणार आहेत खूप महत्वाचे प्रश्न आहेत या ठिकाणी यासाठी हा व्हिडिओ पास शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पा टेट परीक्षेच्या तयारीसाठी सी टी परीक्षेच्या तयारीसाठी आणि महाटी टी परीक्षेच्या तयारीसाठी हा चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर हा चॅनल पास सबस्क्राईब करा आणि या ठिकाणी आपले जे सर्व व्हिडिओज असतात जे सर्व लेक्चर्स आहेत तेकन तेकन तत, ते सगळे या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये अवेलेबल असतात त्याच्यामुळे पहा व्हिडिओ लाईक करा या ठिकाणी पा त्याच्यानंतर पहा बरेच विद्यार्थी व्हिडिओज पाहतात परंतु पहा आपला चॅनल सबस्क्राईब करत नाही त्याच्यामुळे तुम्हाला जर व्हिडिओ नवीन आपण अपलोड केला तर त्याचं नोटिफिकेशन मिळत नाही आणि त्याच्यामुळे तुमच्याकडून पहा महत्त्वाचा व्हिडिओ पहा मिस होऊ शकतो त्याच्यामुळे पहा सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा याला कोणत्याही प्रकारचे पैसे तुम्हाला देण्याची आवश्यकता नाही फ्रीमध्ये सगळं आहे त्याच्यामुळे पहा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करत चाला आणि जास्तीत जास्त शेअर करा तर ठिकाणी आपण लगेच सुरू करणार आहोत जास्त तुमचा वेळ सुद्धा आपण या ठिकाणी घेत नाही तर या ठिकाणी पहा सव्वीस क्रमांकाचा म्हणजे या व्हिडिओचा पहिला प्रश्न या ठिकाणी आपण पाहत आहोत की मालिकेचा मध्य काढा मध्य किंवा मध्यगा याला या ठिकाणी पहा मध्यग असं म्हटलं जातं तर पाह्या ठिकाणी तुम्हाला मध्यगा किंवा मद्यांग काढता येत असेल तर पहा काढायचा आहे आणि तो या ठिकाणी व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये पहा सांगायचा आहे या ठिकाणी पहा पंचवीस पैकी तुमचा किती स्कोअर येत आहे हे सुद्धा तुम्ही शेवटी सांगू शकता तर ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती आहे पण मध्यगा किंवा कशा प्रकारे काढतात तर पाह्या ठिकाणी जे काही पहा मालिका दिलेली असते पाच संख्यांची मालिका असते तर ते आपण एक तर चाढत्या क्रमाने मांडायचे असते किंवा एक तर उतरत्या क्रमाने मांडायचे असते आता या ठिकाणी जी पंधरा वीस आणि तीस हे तीनच अंक आहेत तीनच संख्या आहेत आणि या ठिकाणी पाच चढत्या क्रमाने आपल्याला या ठिकाणी मांडलेले दिसतात त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला दुसरी मांडणी करण्याची आवश्यकता नाही आता या ठिकाणी पहा मद्याक किंवा मध्यगा काढण्याचे एक सूत्र आहे पा या ठिकाणी नंबर म्हणजे या ठिकाणी जे काही संख्या आहे आहे त्या संख्या आपण मोजायच्या मालिकेमध्ये एकूण संख्या प्लस एक भागिले दोन तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की मध्यांक किंवा मध्यगा म्हणजे पहा मधली संख्या म्हणजे या ठिकाणी वीस येणार आहे परंतु पहा या ठिकाणी जर जास्त संख्या असतील तर पहा कशा प्रकारे तुम्ही ते काढू शकता तर यासाठी तुम्हाला मी या ठिकाणी पाहिजे सूत्र आहे ते पहा सांगितलेलं आहे हे सूत्र लक्षात ठेवा पहा एन प्लस वन भागिले दोन म्हणजे या ठिकाणी एन म्हणजे एकूण संख्या तर या ठिकाणी पहा एकूण संख्या तीन अधिक एक भागिले या ठिकाणी दोन येईल बरोबर या ठिकाणी चार भागिले दोन तर बेदुने चार म्हणजे या ठिकाणी दुसरा अंक म्हणजे याच्यामध्ये जो का दुसरा अंक आहे तर ते या ठिकाणी या मालिकेची मध्यगा येणार आहे वीस म्हणून पर्याय क्रमांक बी याचं उत्तर येईल त्यानंतर प्रश्न पुढचा आहे सत्तावीस क्रमांकाचा प्रश्न दुसरा प्रश्न यावेळी होता की एक रेल्वे दुपारचे बारा वाजून पंधरा वाजता पोहोचणे अपेक्षित होते मात्र ती तीन तास पंधरा मिनिटे उशिरा आली तर ती रेल्वे किती वाजता पोहोचली तर या ठिकाणी दुपारचे सव्वा बारा वाजता एक रेल्वे पोहोचणे अपेक्षित होते म्हणजे या ठिकाणी एका स्टेशन पासून ती रेल्वे समजा निघाली असेल तर या ठिकाणी या स्टेशनला तर ती सवा बाराला पोहोचणं आवश्यक होतं परंतु ती प्रत्यक्षात या ठिकाणी सवा बारा ऐवजी तीन तास या ठिकाणी तीन तास आणि पंधरा मिनिटं ती लेट पोहोचली तर या ठिकाणी तीन तास पंधरा मिनिटे लेट पोहोचली ले। तर ती प्रत्यक्षात या ठिकाणी किती वाजता पोहोचली हे विचारलेलं आहे दुपारचे अडीच वाजता म्हणजे चौदा वाजून तीस मिनिटे की दुपारचे पंधरा वाजून तीस मिनिटे सोळा वाजून तीस मिनिटे की सतरा वाजून तीस मिनिटे तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे कमेंट बॉक्समध्ये तर पाया ठिकाणी सोपा प्रश्न आहे पाया ठिकाणी सवा बारा वाजता ती पोहोचणे अपेक्षित होते परंतु ती सवा बारा पेक्षा तीन तास पंधरा मिनिटे उशिरा पोहोचली म्हणजे या ठिकाणी सवा बारामध्ये या ठिकाणी तीन तास पंधरा मिनिटे जर आपण वाढवले किंवा ऍड केले बेरीज केली तर या ठिकाणी याचं उत्तर पा पर्याय क्रमांक बी दुपारचे पंधरा वाजून तीस मिनिटांनी म्हणजे पाच साडेतीन वाजता ती पोचणार आहे क्रमांक बी याचं उत्तर येईल त्यानंतर पहा प्रश्न त्यानंतर प्रश्न पुढचा आहे पाहिजे इंग्रजीचा डायरेक्शन आहे सूचना आहे की अ सेंटेन्स विथ अंडरलाईन वर्ड इज बिलो द वर्ड विथ सिमिलर इन मिनिंग टू द अंडरलाइन वर्ड या ठिकाणी आहे द डिफिडंट डोंट नेव्हर हर हँड इन क्लास इवन फॅन सी न्यू द अँसर म्हणजे या ठिकाणी वर्गामध्ये वर्गामध्ये असे काही विद्यार्थी असतात डिफिडंट म्हणजे या ठिकाणी आत्मविश्वास कमी असलेले निळगंड असलेले की त्या ठिकाणी कधीही प्रश्न विचारल्यानंतर वर्गामध्ये हात वरती करत नाही जरी त्यांना त्या प्रश्नाचं उत्तर माहिती असेल तरी तर पा या ठिकाणी या ठिकाणी न्यूनगंड असलेले किंवा आत्मविश्वासाची कमी असणारे तर ठिकाणी या अर्थाचा आपल्याला यापैकी शब्द सांगायचा आहे तर त्या ठिकाणी डिपिडंट म्हणजे आत्मविश्वास कमी असलेला किंवा न्यूनगंड असलेला तर या ठिकाणी याला सामर्थी शब्द येणार आहे किंवा याच अर्थाचा शब्द असेल टिमिड पर्याय क्रमांक ए टिमिड प्रश्न पुढचा आहे पहा एकोणतीस क्रमांकाचा की मोडेम कशाशी जोडलेले असतो जोडलेला असतो तर मोडेम असतो आपल्या सर्वांना माहिती आहे पहा तो मोडेम कशाशी जोडलेला असतो प्रोसेसर मदरबोर्ड प्रिंटर की फोनची लाईन तर यापैकी कशाशी जोडलेला असतो कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर पहा मोडेम हा या ठिकाणी फोनची लाईन आपली टेलिफोन लाइन असते त्याला जोडलेला असतो त्याला जोडून या ठिकाणी ला जोडला जातो आणि त्याद्वारे पाय इंटरनेट कनेक्शन या ठिकाणी कम्प्युटरला किंवा पीसी ला, ला दिलं जातं तर या ठिकाणी मोडेम हा फोन फोनची लाईनशी जोडलेला असतो प्रश्न पुढचा आहे पाय या ठिकाणी तर पहा पाठिमाच्या व्हिडिओमधून आपण या ठिकाणी हा अर्थपूर्ण परिच्छेद तयार केला होता ज्याच्यामध्ये पी क्यू आर एस टी हे पाच वाक्य केलेले आहेत आणि ते आपण अनुक्रमाने या ठिकाणी लावायची होती अर्थाप्रमाणे लावायची होती एक अर्थपूर्ण परिच्छेद तयार झाल्यानंतर आपला खालचा या ठिकाणी जो काही प्रश्न आहे की पुनर्रचना केल्यानंतर खालीलपैकी कोणते वाक्य तिसरे असेल त्या ठिकाणी तिसरं वाक्य कोणतं आहे ते आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे जर तुम्ही पहा पहिला व्हिडिओ पाहिला नसेल तर या ठिकाणी तुम्हाला मी पुन्हा एकदा याचा अर्थपूर्ण असा क्रम सांगतो तर या ठिकाणी एक आंबट द्राक्ष म्हणजे कोल्ल्याची गोष्ट आहे ज्याच्यामध्ये पहा गरम उन्हाळ्यात एके दिवशी एक, एक कोल्हा एका द्राक्षाच्या बागेत जातो आणि पिकलेल्या द्राक्षांचा तो गड लटकलेला पाहतो तर हे एक नंबरचं वाक्य येईल त्यानंतर तो गड पाहिल्यानंतर तो या ठिकाणी विचार करतो की मला तहान भागवायचे आहे म्हणजे हे गड खाऊन किंवा ही द्राक्ष खाऊन मी तहान भागवणार आहे तर हे दुसरं वाक्य येणार आहे त्यानंतर पहा या ठिकाणी ते गड का काढण्यासाठी किंवा द्राक्ष खाण्यासाठी तो थोडे अंतर मागे जातो आणि मग पळत येऊन उडी मारतो पण द्राक्षापर्यंत पोहोचायला त्याची उडी कमी पडत असते तर या ठिकाणी हे तिसरं वाक्य येतं त्यानंतर ठिकाणी तो विविध प्रकारे प्रयत्न करून सुद्धा त्या तो द्राक्षांच्या गडाजवळ पोहोचतच नाही त्याची उडी कमी पडते उंची कमी पडते तर या ठिकाणी पाहिजे चौथं वाक्य आणि या ठिकाणी सगळे प्रयत्न करून तो थकल्यानंतर शेवटी तो काय म्हणतो की ती आंबट आहेत याची मला खात्री आहे, आहे। द्राक्ष आंबट आहेत त्याच्या हाताला येत नाहीत त्याच्यामुळे तो म्हणतो द्राक्ष आंबट अस आहेत आणि तो असे म्हणत अखेर तो आपले प्रयत्न सोडून देतो आणि निघून जातो तर हे पाच वाक्य आहे तर पहा या ठिकाणी जर तुम्ही क्रम लावला एक नंबरचं वाक्य त्यानंतर पाच दोसरं तिसरं चौथं तर या ठिकाणी हा एक अर्थपूर्ण असा परिच्छेद किंवा अर्थपूर्ण अशी गोष्ट या ठिकाणी तयार झाली तर आता या ठिकाणी अशा प्रकारची एक गोष्ट तयार केल्यानंतर प्रश्न विचारला आहे की पुनर्रचना केल्यानंतर खालीलपैकी कोणते वाक्य हे तिसरं असेल त्या ठिकाणी तिसरं वाक्य हे पर्याय क्रमांक टी या ठिकाणी पहा टी तो थोडे अंतर मागे जातो मग पळत येऊन उडी मारतो पण द्राक्ष पोहोचायला उडी कमी पडते तर या ठिकाणी टी क्रमांक टी असणारा पर्याय ए म्हणजे याचं उत्तर येणार आहे पा पर्याय क्रमांक ए प्रश्न पुढचा आहे पा डायरेक्शन आहे एस सेंटेन्स विथ इज गिवन बिलो त्या ठिकाणी अंडरलाइन केले फ्रेझर वर्ब आहे पा एक सेंटेन्स दिलेला आहे ज्याच्यामध्ये आउट ऑफ द फोर ऑप्शन्स खाली पाच चार ऑप्शन दिले आहेत चूज द वन दुच कॅन बी सबस्टिट्यूट फॉर द गिव्हन फ्रेझर वर्ब अँड म्हणजे या ठिकाणी अंडरलाईन केले फ्रेझर वर्ब आहे तर पाहिजे जागी खालीलपैकी कोणता ऑप्शन किंवा कोणता शब्द या ठिकाणी परफेक्टली बसेल ज्याच्यामुळे पहा या वाक्याचा अर्थ बदलणार नाही तर या ठिकाणी वाक्य आहे हर मदर केम अक्रॉस दिस ओल्ड फोटोज फाईल सी was cleaning हर daughter's रूम अँड started एलिंग at हर तर आता चा की हो तर या ठिकाणी केम अक्रॉसच्या ऐवजी खालीलपैकी फ्रेझर वर्ब कुठली या ठिकाणी परफेक्टली मॅच होईल तर पहा या ठिकाणी केम एक्रॉच या फ्रेझर वर्बच्या ऐवजी या ठिकाणी पर्याय क्रमांक ए फॉन अनएक्सपेक्टेडली तर पहा हे जे काय फ्रेझर वर्ब आहे या ठिकाणी सबस्टिट्यूट होईल किंवा त्या ठिकाणी पहा मॅच होणार आहे म्हणून पर्याय क्रमांक ए याचं उत्तर येईल त्यानंतर पहा प्रश्न पुढचा आहे चूज द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर इन मिनिंग टू द गिव्हन वर्ड या ठिकाणी सिग्निफिकंट तर पहा हा जो काही शब्द आहे तर त्याच्याशी मॅच होणारा सिमिलरली अर्थ असणारा शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे मिनिंगफुल इन इनसिग्निफिकंट मिनिंगलेस अन इम्पॉर्टंट तर पहा या ठिकाणी सिग्निफिकंट तर पहा या याच अर्थाचा शब्द या ठिकाणी मिनिंगफुल हा येणार आहे पर्याय क्रमांक ए सिग्निफिकंट मिनिंगफुल प्रश्न पुढचा आहे पहा तेहतीस क्रमांकाचा की खालील प्रश्नात उत्तरातील पर्यायापैकी कोणत्या पर्याय आकृतीत प्रश्नातील आकृती अंतर्भूत आहे त्या ठिकाणी ही प्रश्न आकृती आहे या ठिकाणी ही उत्तर आकृती आहे म्हणजे या ठिकाणी ही जी काही प्रश्न आकृती आहे तर ही या ठिकाणी या उत्तर आकृतीमध्ये कोणत्या आकृतीत अंतर्भूत आहे किंवा पाहायला मिळते तर ठिकाणी ही जी आकृती आहे तर आपण या ठिकाणी या आकृतीचे व्यवस्थित निरीक्षण केलं म्हणजे या ठिकाणी ए बी सी आणि डी या चार आकृती आहे तर यापैकी ही जी आकृती आहे पहा या ठिकाणी अशा प्रकारे तर ती या पहिल्या आकृतीमध्ये आपल्याला पा पाहायला मिळते पर्याय क्रमांक ए।, ए या ठिकाणी पर्याय क्रमांक ए याच उत्तर येईल प्रश्न पुढचा आहे पास चौतीस क्रमांकाचा सरळ रूप द्या सत्त्याण्णव हजार आठशे व त्र्याहत्तर हजार सातशे बरोबर किती तर पहा या ठिकाणी याला सरळ रूप द्यायचं आहे किंवा या ठिकाणी सरळ सरळ करून खालीलपैकी कोणतं उत्तर येईल हे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर पहा या ठिकाणी सत्त्याण्णव हजार आठशे वजा त्र्याहत्तर हजार सातशे जर आपण या ठिकाणी केलं तर याचं उत्तर पहा पर्याय क्रमांक ए चोवीस हजार शंभर हे या ठिकाणी येईल प्रश्न पहा पुढचा आहे पस्तीस क्रमांकाचा आर आणि यस हे भाऊ आहेत यक्स ही वाय ची बहीण आहे आणि यक्स ही आर ची आय आहे तर चे वाय सोबत नाते काय पुतण्या बाहू वडील आई तर ठिकाणी नातेसंबंधी संदर्भात या ठिकाणी बुद्धिमत्तेचं एक उदाहरण आहे तर अशाच प्रकारे जर गणित आलं तर या ठिकाणी आपण स्वतः त्या ठिकाणी आहोत असा विचार करून अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे तर तुम्ही या ठिकाणी उत्तराच्या अगदी जवळ येता तर पहा या ठिकाणी आपण ह्याची मान्य करूया आर पा आर आणि यस तर हे एकमेकांची पा बाहू आहेत त्यानंतर पा यक्स ही वायची बहीण आहे यक्स तर ही वायची पा बहीण आहे तर पहा अशा प्रकारे या ठिकाणी आपण मान्य केल्यानंतर उत्तर आपल्या या ठिकाणी बरोबर जवळ येईल आपलं या ठिकाणी आर आणि यस पाह्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे एकमेकांची भाऊ आणि एक्स आणि वाय ही एकमेकांची बहीण आहे ठिकाणी एक्स ही ची बहीण आहे आर आणि एस एकमेकांची भाऊ आहेत आता या ठिकाणी एक्स ही आर ची आय आहे म्हणजे एक्स तर पहा ही ची आय आहे लक्षात घ्या एक्स ही आर ची आय आहे तर आता या ठिकाणी आपल्याला विचारलं आहे की यस चे वाय सोबत नाते काय म्हणजे चे वाय सोबतच या ठिकाणी नातं विचारलेलं आहे तर या ठिकाणी जर आर आणि एस एकमेकांचे भाऊ असतील यक्स आणि वाय एकमेकांच्या बहिणी असतील आणि त्यापैकी एक्स ही आर ची आय असेल तर या ठिकाणी वाय तर ही एस ची कोण असणार आहे मावशी असेल म्हणजे वाय ही एस ची या ठिकाणी पा मावशी असणार आहे म्हणजेच या ठिकाणी य यशचे वाय सोबतचे जे काही नाते आहे तर त्या ठिकाणी पा पुतण्याचं असणार आहे किंवा तर पहा अशा प्रकारे या ठिकाणी वाय ही ची मावशी तर या ठिकाणी यस हा या ठिकाणी व्हायचा पुतणी असणार आहे पर्याय ए याचं उत्तर येईल प्रश्न पुढचा आहे पहा खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता अशुद्ध शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे डावखोरा डोईजड डुलकी डाव पिच तर त्या ठिकाणी अशुद्ध शब्द या ठिकाणी पर्याय क्रमांक बी डोईजळ तर हा या ठिकाणी अशुद्ध शब्द आहे प्रश्न पुढचा आहे पा सूचना आहे की हे प्रश्न खालील माहितीवर आधारित आहेत तर आता या ठिकाणी वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे तर त्या ठिकाणी प्रश्न वाचतो प्रश्नामधील माहिती या ठिकाणी व्यवस्थित समजून घ्या पहा ए बी सी डी ई एफ जी आणि एच तर या आठ व्यक्तींपैकी प्रत्येकी एका वेगळ्या मजल्यावर राहतो तर या ठिकाणी या आठ व्यक्ती आहेत ए बी सी डी एफ जी आणि एच तर या आठ व्यक्तींपैकी प्रत्येकी एक हा वेगळ्या मजल्यावरती राहतो जिथे तळमजल्याचा क्रमांक एक आहे आणि तळमजल्याच्या वरच्या मजल्याचा क्रमांक दोन आहे बाकी त्याचप्रमाणे आहे आणि प्रत्येक व्यक्ती हा वेगळ्या उंचीची आहे परंतु त्याच क्रमाने असेल असं नाही फक्त तीन व्यक्ती डी आणि यफच्या मध्ये राहतात परंतु त्यातील दोघेही समक्रमांकित मजल्यावर राहत नाहीत जी पेक्षा उंच असलेल्या व्यक्तींची संख्या ही बी पेक्षा ठेंगणी असलेल्या व्यक्तींच्या संख्येत की आहे तर पहा बी किंवा जी दोन्हीपैकी कोणीही तिसरी सर्वात उंच किंवा सर्वात ठेंगणी व्यक्ती नाही ते त्यांच्या उंचीच्या चढत्या क्रमावारीनुसार राहतात ज्याचा अर्थ आहे सर्वात ठेंगणा व्यक्ती हा एक क्रमांकित मजल्यावरती राहतो आणि दुसरा ठेंगणा व्यक्ती हा मजला क्रमांकित दोन वर राहतो आणि याप्रमाणे बाकी तर यच हा ई पेक्षा उंच आहे आणि बीच्या तीन मजले तो खाली राहतो ए हा बी पेक्षा ठेंगणा आहे परंतु डीच्या बाजूला राहत नाही तर या ठिकाणी प्रश्न विचारला आहे की तिसरा सर्वात ठेवणा व्यक्ती कोण तर या ठिकाणी हा रिजनिंगचा प्रश्न आहे पहा फ्लोअर आधारित म्हणजे मजल्यावर आधारित म्हणजे घराचे मजले सांगितलेले आहेत त्यापैकी व्यक्ती आहेत आणि व्यक्ती कोणकोणत्या मजल्यावरती राहतात तर या ठिकाणी आपला ओळखायचं आहे त्याची मांडणी करायची आहे आणि या ठिकाणी मांडणी करून आपल्या ठिकाणी जे काही प्रश्न विचारले आहेत त्याची उत्तरे द्यायची आहेत म्हणजे या ठिकाणी तुम्हाला याची मांडणी केल्यानंतर यावर आधारित तुम्हाला या ठिकाणी पा पाच प्रश्न पाहायला मिळतात म्हणजे पाच गुणांचे प्रश्न या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी पुढच्या परीक्षेमध्ये सुद्धा विचारले जातील त्यामुळे हा जो काही प्रश्नाचा पॅटर्न आहे तो तुम्ही समजून घ्यायचा आहे परंतु या ठिकाणी पहा आपल्याला जर याची सगळी मांडणी तुम्हाला या ठिकाणी ठिकाणपास सांगायला गेलो तर या ठिकाणी जास्त वेळ लागेल तर पहा अशा प्रकारचे जे काही पहा प्रश्न असतील तर यावर आधारित स्पेशल असा व्हिडिओ तुम्हाला पहा पाहायला मिळेल त्याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे चार ते पाच प्रश्न घेऊन तुम्हाला या संदर्भात पूर्ण जे काही एक्सप्लेनेशन आहे ते या ठिकाणपास सांगितलं जाईल त्याच्यामुळे तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न नेमके कशा पद्धतीने सोडवायचं ते हे समजेल मांडणी कशा पद्धतीने करायची आणि त्याच्यामुळे या ठिकाणी जर तुम्ही व्यवस्थित मांडणी केली तर तुमच्या या ठिकाणी पा पाच गुण तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत म्हणजे पाच प्रश्न तुम्ही या ठिकाणी चांगली ऍक्युरेट सोडू शकता आता या ठिकाणी पहा काय सांगितलेलं आहे की अशा आठ व्यक्ती आहेत म्हणजे या ठिकाणी आठ मजले आहेत त्यासाठी त्यासाठी पण या ठिकाणी मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे पण मांडणी करावी लागते आपल्याला आठ मजले या ठिकाणी पहा काढायचे असतात म्हणजे या ठिकाणी आपल्याला ती मांडणी व्यवस्थित पण करता येते तर त्या ठिकाणी आठ मजले आहेत त्याच्यामधला जो काही शेवटचा मजला आहे म्हणजे तळमजल्याचा क्रमांक एक आहे त्याप्रमाणे पा दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा आणि आठ अशा प्रकारे या ठिकाणी ही बिल्डिंग आहे आठ मजल्यांची त्याच्यामध्ये पहिला तळमजला एक क्रमांकित आणि बाकीचे क्रमानुसार या ठिकाणी दिलेले आहेत परंतु या ठिकाणी जे काही व्यक्ती आहेत ते व्यक्ती या ठिकाणी या क्रमाने आहेत असं नाही आणि त्यांची उंची सुद्धा या ठिकाणी क्रमावर आहे असं सांगितलेलं नाहीत काही व्यक्ती ठेंगणे आहेत काही उंच आहेत या ठिकाणी पग कंडिशन दिली आहे की फक्त तीन व्यक्ती डी आणि एफच्या मध्ये राहतात म्हणजे या ठिकाणी डी कुठल्या मजल्यावर राहतो एफ कोणत्या मजल्यावर राहतो हे आपल्या ठिकाणी व्यवस्थित बारकाईने वाचन करून क्रमांक आपल्याला मजल्याचे क्रमांक काढायचे त्या असत्यची मानणी या ठिकाणी पा करायची असते आता या ठिकाणी पायाची मी जी काही मानणी आहे ती पाक केलेली आहे तर या ठिकाणी तुम्हाला याची मानणी कशा पद्धतीने आहे ते त्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो तर पा या ठिकाणी ही जी काही माहिती आहे ती माहिती जर तुम्ही सुद्धा ये औषध वाचली तर या ठिकाणी तुम्हाला ही मानणी व्यवस्थित औषध करता येईल तर या ठिकाणी आपण अशा प्रकारे पा मानणी करून घेतली आहे ज्याच्यामध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे की डी आणि मध्ये फक्त तीन व्यक्ती राहतात आणि या ठिकाणी जे काही डी आणि एफ आहेत त्या ठिकाणी मजल्यावर राहत नाहीत म्हणजे या ठिकाणी डी आणि एफ हे समक्रमांक असणाऱ्या मजल्यावर येणार नाहीत म्हणजे या ठिकाणी दोन क्रमांकावरती डी आणि एफ येणार नाही चार वरती येणार नाही किंवा सहा वरती आणि आठ वरती येणार नाहीत त्यामध्ये पहा समक्रमांकित जर मजले सोडून दिले तर या ठिकाणी पहा डी या ठिकाणी पहा एक क्रमांकावरती येईल आणि या ठिकाणी एफ हा पाच क्रमांकावरती येईल आणि याच्यामध्ये पाच तीन मजले आहेत किंवा तीन व्यक्ती आहेत एच ई आणि जी तर पहा अशा प्रकारे या ठिकाणी आपण याची मांडणी केली त्यानंतर पहा दुसरी अट आहे की जी पेक्षा उंच असलेल्या व्यक्तींची संख्या ही बी पेक्षा ठेंगणी असलेल्या व्यक्तींच्या संख्या इतकी आहे म्हणजे पहा जी पेक्षा उंच जेवढे असतील तेवढेच या ठिकाणी बी पेक्षा ठेंगणी आहेत या ठिकाणी पा बी तर पहा बी पेक्षा या ठिकाणी खाली ठेंगणी ठेंगणे आले या ठिकाणी पाह ठेंगणी झाले खालच्या बाजूने आणि या ठिकाणी ही वरचे उंच झाले म्हणजे या ठिकाणी समजा जी तर या ठिकाणी पा जर आपण जी घेतला या ठिकाणी पा खालून वरती जी घेतला तर पा तेवढंच या ठिकाणी पहा उंच लोक येतात म्हणजे पहा बीपेक्षा खाली किती आले एक दोन तीन चार पाच सहा आले तसेच पहा जी पेक्षा उंच एक दोन तीन चार पाच आणि सहा आले म्हणजे या ठिकाणी बरोबर आहे आपण या ठिकाणी ही मान्य व्यवस्थित केली आणि त्यानंतर पहा या ठिकाणी सांगितलेलं आहे की बी किंवा जी दोन्हीपैकी कोणती कोणी ही तिसरी सर्वात उंच किंवा सर्वात ठेंगणी व्यक्ती नाही आपण अशा प्रकारे मान्य केल्यामुळे या ठिकाणी तिसरी जी जी पा तीन नंबरला नाही म्हणजे या ठिकाणी उंची सुद्धा तीन नंबरला नाही आणि ठेंगण्यासुद्धा पहा तीन नंबरला नाही म्हणजे या ठिकाणी आपण व्यवस्थित मांडणी केली त्यानंतर या ठिकाणी ते त्यांच्या उंचीच्या चढत्या क्रमांवारी अनुसार राहतात ज्याचा अर्थ आहे सर्वात ठेंगणा व्यक्ती एक क्रमांकित मजल्यावर म्हणजे या ठिकाणी सर्वात ठेंगणी व्यक्ती एक क्रमांकित म्हणजे डी सर्वात ठेंगणी त्यानंतर पाच जी नंतर ई नंतर एच नंतर एफ ए बी सी अशा प्रकारे हे चढत्या क्रमानुसार यांची उंची आहे आणि सगळ्यात खाली पहिल्या ठिकाणी ठेंगणी व्यक्ती आहे त्यानंतर पहिल्या ठिकाणी पुढची कंडिशन आहे की एच हा ई पेक्षा उंच आहे तर एच तर एच हा ई पेक्षा उंच आहे म्हणजे या ठिकाणी ई खाली येणार आहे एच वरती येईल आणि या ठिकाणी तो एच आहे तो पहा बीच्या तीन मजले खाली राहतो म्हणजे या ठिकाणी पहा बी पेक्षा तो तीन मजले खाली आहे या ठिकाणी पहा एक दोन तीन तर पहा ही सुद्धा मान्य आपण या ठिकाणी व्यवस्थित केली आणि ए हा बी पेक्षा ठेंगणा आहे तर ए तर ए हा बी पेक्षा ठेंगणा म्हणजे पहा बी पेक्षा तो खालच्या मजल्यावर आहे परंतु तो डी च्या बाजूला राहत नाही म्हणजे या ठिकाणी डीच्या जवळ हा येणार नाही म्हणजे बी पेक्षा तो कुठेही खाली असेल परंतु तो डी च्या बाजूला नाही या ठिकाणी आपण सगळी घरे भरलेली आहे ते ए ची जी काही जागा आहे ते बी बीच्या खालीच येणार आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण ही मान्य करून घेतली या ठिकाणी तुम्हाला सविस्तर अशी माहिती या ठिकाणी आपण एका व्हिडिओमधून पाहूया त्याच्यामध्ये तुम्हाला चार ते पाच प्रकारचे अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील त्याच्यामुळे पहा ही जी काही कन्सेप्ट आहे तुमच्या या ठिकाणी शंभर टक्के क्लिअर होईल तर ही जी काही मान्य आहे फक्त या ठिकाणी योजित लक्षात ठेवा कारण यावर आधार तुम्हाला पुढे पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत जर तुमच्याकडे वही पेन असेल तर तुम्ही प्रश्न या ठिकाणी लिहून घ्या या ठिकाणी जी मान्य केली आहे ती सुद्धा मान्य तुम्ही या ठिकाणी लिहून घ्या या ठिकाणी पहा प्रश्न आहे की ते सर्वात ठेंगणा व्यक्ती कोण या ठिकाणी अशा प्रकारची मांडणी केली की तुम्ही पहिल्या डोळे झाकून या प्रश्नाचं उत्तर द्याल की या ठिकाणी सर्वात ठेंगणी तिसऱ्या क्रमांकाची व्यक्ती कोण या ठिकाणी पहा पहिली डी दुसरी जी तिसरी या ठिकाणी ई येणार आहे या ठिकाणी पहा पर्याय क्रमांक बी तर ई या ठिकाणी तिसरी क्रमांकाची किंवा तिसरा सर्वात ठेंगणा व्यक्ती आहे प्रश्न पहा पुढचा आहे कधीकधी आपण खालील हेतूसाठी संसाधन म्हणून आपल्या विद्यार्थ्यांना वापरता तर या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या हेतूसाठी चांगल्या हेतूसाठी आपण विद्यार्थ्यांचा एक संसाधन म्हणून वापर करू शकतो किंवा करता पर्याय आहेत सहकार्यांशी संवाद साधण्यासाठी म्हणून प्रतिस्पर्धीची मस्करी करण्यासाठी निष्ठावंत नेतृत्व निर्माण करण्यासाठी कि उच्च आदर्श ठेवण्यासाठी सामाजिक दृष्ट्या उपयुक्त असणाऱ्या कामासाठी आपण त्या विद्यार्थ्यांचा एक संसाधन म्हणून वापर करतो आता या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं आहे की जर अशा प्रकारचे प्रश्न जर विचारले असतील तुमच्या समोर आले त्या ठिकाणी एक पॉझिटिव्हली विचार करायचा आहे त्या ठिकाणी आपण एक पॉझिटिव्ह त्या प्रश्नाचे किंवा पर्यायाचा विचार करून या ठिकाणी आपण त्या प्रश्नामध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारला आहे किंवा पॉझिटिव्ह आलेला आहे किंवा निगेटिव्ह प्रश्न विचारला आहे हा विचार करून आपण त्या ठिकाणी प्रश्नाची जे उत्तरे आहेत ती शोधायचे आहेत आता या ठिकाणी पण चांगल्या हेतूसाठी आपण विद्यार्थ्यांचा वापर करणार या ठिकाणी आपण वाईट हेतूसाठी विद्यार्थ्यांचा वापर करणार नाही म्हणजे या ठिकाणी पहा हा पॉझिटिव्ह Uh, त्यागोर असणारा प्रश्न आहे या ठिकाणी पॉझिटिव्हली आपण या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे या ठिकाणी पहा पहिलं जर पाहिलं की सहकार्याशी संवाद सह साधण्यासाठी फक्त या ठिकाणी सह सहकार्याशी संवाद साधण्यासाठी आपण विद्यार्थ्यांचा वापर करून घेऊ का त्या ठिकाणी हा मर्यादित अर्थ आहे किंवा मर्यादित विद्यार्थ्यांचा वापर होईल म्हणून या ठिकाणी हे सुद्धा याचं उत्तर येणार नाही त्यानंतर पहा प्रतिस्पर्धेची मस्करी करण्यासाठी आता मस्करी करणं या ठिकाणी पण निगेटिव्ह आहे एखाद्या जे आपण मस्करी केली त्या पा विद्यार्थी पण त्या ठिकाणी निवडून दुसरे विद्यार्थी बारा मस्करी आपण करतो त्यामुळे सुद्धा हा या पण निगेटिव्ह असा पर्याय येणार आहे विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये आपण विद्यार्थ्यांचा तसा मस्करी करण्यासाठी वापर करणार नाही त्यानंतर पण निष्ठावंत नेतृत्व निर्माण करण्यासाठी फक्त एखाद्याशी निष्ठावंत नेतृत्व निर्माण करण्यासाठी आपण विद्यार्थ्यांचा वापर करणार का ना ना तर नाही कारण पा जर नेतृत्व असेल तर या ठिकाणी फक्त काही थोडेच विद्यार्थी त्या ठिकाणी होणार आहेत आपल्या वर्गामध्ये पा प्रत्येक कौशल्य असणारे विद्यार्थी असतात त्याच्यामुळे फक्त काही विद्यार्थ्यांना आपण निष्ठावंत नेतृत्व निर्माण करण्यासाठी त्यांचा वापर करणार नाही लक्षात घ्यायचं आहे त्याच्यामुळे हा सुद्धा मर्यादित अर्थ असणारा पर्याय आहे त्यामुळे या ठिकाणी जर आपण या ठिकाणी पॉझिटिव्हली विचार केला तर फक्त उच्च आदर्श ठेवण्यासाठी मग त्याच्यामध्ये पण निष्ठावंत नेतृत्व येईल त्यानंतर त्या ठिकाणी सहकार्यांचे त्याची ते चांगल्या प्रकारे संवादसुद्धा साधणार आहेत या ठिकाणी मस्करी करणे हा तर निगेटिव्ह येणार आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये येणार नाही म्हणजे या ठिकाणी उच्च आदर्श ठेवण्यासाठी सामाजिक दृष्ट्या उपयुक्त असणाऱ्या कामासाठी म्हणजे या ठिकाणी उच्च आदर्श ठेवायचा आहे आणि सामाजिक दृष्ट्या उपयुक्त असणारे जे काही कामं असतील समाजामधील कामं असतील म्हणजे स्वच्छता करणं असेल जे वडीलधारी माणसं असतात त्यांना मदत करणं असेल म्हणजे इतर जे काही चांगले सामाजिक दृष्ट्या उपयुक्त असणारे जे काम आहेत त्या ते त्यांच्यासाठी आपण विद्यार्थ्यांचा एक संसाधन म्हणून आपण वापर करून घेणार आहोत म्हणजे या ठिकाणी कधी कधी आपण खालील हेतूंसाठी त्यापैकी उच्च आदर्श ठेवण्यासाठी सामाजिक दृष्ट्या उपयुक्त असणाऱ्या कामासाठीच आपण विद्यार्थ्यांचा वापर करून घेऊया तर हा या ठिकाणी पॉझिटिव्हली असा पर्याय येईल आणि म्हणून पर्याय क्रमांक डी याच उत्तर येणार आहे प्रश्न पुढचा आहे पहा एकोणचाळीस क्रमांकाचा जर एस बी बरोबर दोनास एक आणि बी सी बरोबर सहा नऊ असेल तर ए बी एस बी सी तर या ठिकाणी शोधायचा आहे तर पा या ठिकाणी आपल्याला एस बी बरोबर आस एक आणि बी सी बरोबर सहा अशा प्रकारे किंमत दिली आहे तर या ठिकाणी आपल्याला एस बी सी तर अशा प्रकारची किंमत आहे ती शोधायची आहे तर यासाठी आपल्याला या ठिकाणी एस बी बरोबर दोन आस एक आणि बी सी बरोबर पा सहा नऊ आता या ठिकाणी जी काही बी किंमत आहे पहा बी या ठिकाणी पहा कॉमन आहे दोन्ही दोन्ही समीकरणामध्ये बी सेम आहे तर या ठिकाणी पहा बी ची किंमत आपल्याला समान करून घ्यावी लागेल त्यासाठी पहा आपण या ठिकाणी एस बी बरोबर या ठिकाणी बीची किंमत पहा सहा आहे या ठिकाणी पहा सहा आहे या ठिकाणी आपल्याला हा जो काय पहा बी आहे म्हणजे बीची किंमत या ठिकाणी एक आहे तर याची किंमत सुद्धा पाच सहा करावी लागेल त्यासाठी आपल्याला या ठिकाणी ठिकाणपास सहाने गुणावं लागेल जर सहाने आपण या ठिकाणी गुणलं सहाने दोन ला गुणलं म्हणजे एला गुणलं तर या ठिकाणी पहा सहावी दोन बारा आणि या ठिकाणी पास सहावी एक सहा आणि या ठिकाणी पहा बीस सी याची किंमत बरोबर पहा सहा नऊ येणार आहे तर या ठिकाणी पहा बी ची किंमत या ठिकाणी पास सेम झालेली आहे आता या ठिकाणी आपण काय करायचं आहे पहा ए मांडून घ्यायचं आहे पहा एची किंमत पहा बारा त्यानंतर पहा ची किंमत आपल्याला आली आहे पहा कॉमन सहा आणि त्यानंतर पहा सी ची किंमत आपल्याला माहिती झाली आहे पहा नऊ तर या ठिकाणी आता आपल्याला याला एका संख्येने पहा जर आपण भाग दिला तर त्या ठिकाणी तीनने ने भाग जाईल तर पहा तीन चौक बारा तीन दोने सहा आणि तीन त्रिक नऊ तर पहा या ठिकाणी चार दोन दोन तीन म्हणजे या ठिकाणी आपला पर्याय क्रमांक ए म्हणजे या ठिकाणी एस बी सी तर याची जी काही किंमत आहे तो या ठिकाणी पहा चार दोन दोन तीन तर हे येणार आहे म्हणून पर्याय क्रमांक ए याच उत्तर येईल त्यानंतर पहा प्रश्न पुढचा आहे सूचना दिलेल्या पर्यायामधून वेगळे ते बाहेर काढा या ठिकाणी पहा चार पर्याय आहेत ज्याच्यामध्ये पहा काही अक्षर आहेत इंग्रजीमधील त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे पहा वेगळं जे काय अक्षर आहे किंवा शब्द आहे त्या ठिकाणी आपल्याला आपल्याला बाहेर काढायचा आहे तर एबीसीडी पण मांडून घ्यावी लागेल पहा आपण जी एबीसीडी आहे त्या ठिकाणी आपण मांडून घेऊया तर पहा या ठिकाणी अशा प्रकारचे प्रश्न आले तर या ठिकाणी आपल्याला वेगळं काढण्यासाठी किंवा या तीन शब्द तर यापैकी जे काही तीन शब्द आहेत ते पाय या ठिकाणी एकसारखे असणार आहेत म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी एकत्र किंवा समान संबंध असेल आणि एकामध्ये तो संबंध नसेल तर तो, तो शब्द आपल्याला या ठिकाणी वेगळा काढायचा आहे तर पहा या ठिकाणी अशा प्रकारे आपण ए बी सी डी मानून घ्यायचे पाय ए बी सी डी अशा प्रकारे जर आपण क्रमांक केले तर एक दोन तीन सोळा सतरा आणि या ठिकाणी पास सव्वीस येणार आहे तर या ठिकाणी आपण याच्यामध्ये कोणता पॅटर्न आहे तो पहा शोधावा लागणार आहे जर तुम्ही या ठिकाणी पहा डी त्यानंतर पा एफ आहे पा म्हणजे पा या ठिकाणी डी नंतर एफ म्हणजे या ठिकाणी ठिकाणी एक अक्षर डी आणि च्या मध्ये एक अक्षर सोडलेला आहे त्यानंतर पहा एफ आय आहे पहा या ठिकाणी यफ आणि आय तर पहा यफ नंतर आय म्हणजे पहा दोन अक्षर या ठिकाणी सोडलेले आहेत दोन लिहूया त्यानंतर पहा या ठिकाणी आय नंतर यम आहे तर पहा आय नंतर यम त्या ठिकाणी पहा तीन अक्षर सोडलेले आहेत पहा आय नंतर यम एक दोन तीन म्हणजे या ठिकाणी तीन सोडलेले आहेत आणि यम नंतर पहा आर आहे तर पहा एक दोन तीन चार त्या ठिकाणी पहा चार अक्षर या ठिकाणी सोडलेले आहेत यम आणि आरच्या मध्ये म्हणजे या ठिकाणी पहा एक दोन तीन चार अशा प्रकारे या ठिकाणी पॅटर्न झाला म्हणजे मधले जे अक्षर सोडलेले आहेत त्याचा त्यानंतर पहा ठिकाणी आपण यस नंतर पाहूया यस पाहूया किती नंबरला आहे पहा यस या ठिकाणी यस आला म्हणजे सुरुवात पा या ठिकाणी पा पा। एस पासून झाली तर आता येस च्या आणि बीच्या मध्ये फक्त एक एकच अक्षर असलं तर या ठिकाणी पहा याच्या तो संबंधित असेल तर पहा बी आहे म्हणजे यश नंतर पा बी जर पाहिला आपण या ठिकाणी पा याच्यामध्ये किती अक्षर आहेत म्हणजे या ठिकाणी पहा याच्यामध्ये जवळजवळ सोळा अक्षर आहेत म्हणजे या ठिकाणी हे सुद्धा पहा त्यानंतर आपण पुढं बघूया बी आणि डी च्या मध्ये किती आहेत पहा बी आणि डी च्या मध्ये पहा या ठिकाणी एक आहे त्यानंतर पहा डी आणि झडच्या मध्ये किती आहे पहा डी आणि झड तर डी ताला आणि झेडपा इ आला म्हणजे या ठिकाणी पहा बरीच अक्षर याच्यामध्ये आहेत म्हणजे या ठिकाणी हे याच्याशी संबंधित नाही आता पहा तिसरं बघूया बी आणि डी बी आणि च्या मध्ये पहा या ठिकाणी लक्षात घ्या बी आणि च्या मध्ये पहा सी एकच आहे म्हणजे या ठिकाणी हे याच्याशी पा संबंधित येईल डी आणि जी पहा डी आणि जी पहा डी आणि जी च्या मध्ये पहा दोन अक्षर ई आणि एफ म्हणजे या ठिकाणी पहा दोन आला त्यानंतर पा जी आणि के पहा जी आणि के एक दोन तीन आले या ठिकाणी पा जी आणि के च्या मध्ये पहा तीन आले आणि के आणि पी पा के आणि पी याच्यामध्ये किती आहेत पहा के इथ आला एक दोन तीन चार एल एम एन पी म्हणजे या ठिकाणी पा, पा अगर, चार आले एक दोन तीन चार एक दोन तीन चार म्हणजे पहा पहिलं सेम आहे तर पहा या ठिकाणी तिसरं सेम आहे म्हणजे सी क्रमांक सेम सेम आहे पहा बी सेम नाही आता डी पण पाहूया आपण जे नंतर एल पहा जे आणि एल तर पहा जे आणि च्या मध्ये पहा एकच आहे त्यानंतर पहा एल नंतर ओ पहा एल एक दोन पहा दोनच आहेत पहा या ठिकाणी म्हणजे हे सुद्धा पहा या ठिकाणी बरोबर येत आहे ओ नंतर यस तर पहा ओ आणि या ठिकाणी यस याच्यामध्ये पहा या ठिकाणी एक दोन तीन अक्षर आहेत पहा आणि यस आणि यक्स तर पहा यस आणि या ठिकाणी यक्स तर यांच्यामध्ये एक दोन तीन चार म्हणजे या ठिकाणी पहा अशा प्रकार पहा पॅटर्न तयार होतोय एक दोन तीन चार म्हणजे हे जे काय दोन अक्षर आहेत त्या दोन अक्षरांच्या मध्ये या ठिकाणी पहा एवढ्या क्र एवढ्या क्रमांक जे काय अक्षर आहेत ते पास सोडलेले आहेत म्हणजे या ठिकाणी ए सी आणि डी याच्यामध्ये पहा एक सेम पॅटर्न आहे परंतु पहा बी मध्ये हा पॅटर्न आढळत नाही म्हणून या ठिकाणी बी क्रमांक जो काय पर्याय आहे तो या ठिकाणी वेगळा आहे पर्याय क्रमांक बी याचं उत्तर येईल या ठिकाणी काही काही पाय वेळ लागतोय परंतु या ठिकाणी एक्सप्लेनेशन सुद्धा पहा खूप महत्वाचं आहे तर तुमचं पहा कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर होणार आहे त्यानंतर पहा या ठिकाणी प्रश्न पुढचा आहे एक्केचाळीस क्रमांकाचा एक्स वर्ग वाजा बाराशे बरोबर दोनशे चव्वेचाळीस तर या वर्ग समीकरणाची मुळे काय आहेत किंवा या आपल्याला रूट काढायचा आहे त्या ठिकाणी आपल्याची उकल करावी लागेल किंमत मांडावी लागेल आणि यापैकी याची कोणती या ठिकाणी मुळे येत आहेत ते आपल्याला शोधावं लागेल तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं तर त्या ठिकाणी एकचा वर्ग वाजा बाराशे बरोबर या ठिकाणी दोनशे चव्वेचाळीस तर त्या ठिकाणी एक वर्ग बरोबर दोनशे चव्वेचाळीस अधिक या ठिकाणपास जर बाराशे आपण घेतलं तर एक वर्ग बरोबर या ठिकाणी चौदाशे चव्वेचाळीस येईल हे आणि या ठिकाणी जर चौदाशे चव्वेचाळीसची किंमत काढायची असेल तर एक्स बरोबर चौदाशे चव्वेचाळीसचा या ठिकाणी आपल्याला रूट काढावा लागेल वर्गमूळ काढावा लागेल तर या ठिकाणी पहिले आडवतीचं वर्गमूळ येईल जे पहा या उदाहरणाची मुळे या ठिकाणी प्लस अडवतीस आणि पहा मायनस अडवतीस पा येतील आणि या ठिकाणी या दोन्ही किमती जर तुम्ही या या समीकरणामध्ये मा मांडल्या तर या दो, या दोन्ही किमतींनी या समीकरणाचे पहा या ठिकाणी उकल होते किंवा या समीकरणाचं पा समाधान होईल म्हणजे या ठिकाणी जी काही मुळे आहेत या समीकरणाची ती पहा प्लस अडवतीस मायनस अडवतीस ही येणार आहेत पहा पर्याय ए त्या नंतर प्रश्न पुढचा आहे चूज द वर्ड विच इज ऑपोजिट इन मिनिंग टू द गिव्हन वर्ड या ठिकाणी अपोजिट वर्ड आपल्याला शोधायचा आहे पहा नदीर तर या ठिकाणी पहा नदीरचा अपोजिट वर्ड पहा जेनिथ ह्या येणार आहे पर्याय क्रमांक तर ए नदीर अपोजिट झेनित प्रश्न पहा पुढचा आहे त्रेचाळीस क्रमांकाचा खालील की खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक शोधा आहे सर्वात मोठा अपूर्णांक चौदा छेद या ठिकाणी पास सोळा आहे चौदा छेद सोळा त्यानंतर पा अठरा छेद एकोणीस आहे बारा छेद पाच सतरा आहे आणि या ठिकाणी पा तेरा पा पंधरा आहे तर यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता तर या ठिकाणी आपल्याला सर्वात मोठा आणि सर्वात लहान अपूर्णांक शोधण्यासाठी जर आपण यांना सरळ रूप दिलं प्रत्येक अपूर्णांकात सरळ रूप दिलं चौदा भागिले सोळा तर याचा जे सरळ रूप आहे तो भागाकार या ठिकाणी पा सत्याऐंशी असा येईल त्यांचा पहा पॉईंट सत्याऐंशी असा येईल अठरा भागिले एकोणीस याचा या ठिकाणी पा पॉईंट नऊशे सत्तेचाळीस असा येईल तुम्ही या ठिकाणी भाग देऊन पाहू शकता त्यानंतर त्या ठिकाणी सत बारा बागिले सतराचा जो काही भागाकार आहे तो ठिकाणी सातशे पाच इन पॉईंट सातशे पाच आणि तेरा बागेले या ठिकाण काही भागाकार आहे तो या ठिकाणपा पॉईंट आठशे साठ असा या ठिकाणी समथिंग येईल तर या ठिकाणी यापैकी जर अशा प्रकारे तुम्ही किमती काढल्या तर या ठिकाणी तुम्हाला सर्वात मोठा अपूर्णांक दिसेल तर या ठिकाणी पॉईंट नऊशे एक्केचाळीस म्हणजे अठरा एकोणीस त्या ठिकाणी जो अपूर्णांक आहे तो सर्वात मोठा अठरा छेद एकोणीस म्हणजे पर्याय क्रमांक बी हा येणार आहे प्रश्न पहा पुढचा आहे चव्वेचाळीस क्रमांकाचा की निर्जलतेमध्ये शरीरातील कोणता पदार्थ गमावला जातो तर पहा डिहायड्रेशन तर काही निर्जलता होते त्याच्यामध्ये शरीरातील कोणता पदार्थ कमी होतो किंवा गमावला जातो त्याचा लॉस होतो तर पहा निर्जलतेमध्ये म्हणजे शरीरामधील जे पाणी निघून जातं जी निर्जलता होते त्याच्यामध्ये सोडियम क्लोराईड तर हा जो काही घटक आहे काय पदार्थ आहे तो पा गमावला जातो कमी होतो सोडियम क्लोराईड प्रश्न पुढचा आहे पंचाळीस क्रमांकाचा की जेव्हा विद्यार्थी जसे की खडू फेकून किंवा तुमच्यावर शिट्टी वाजून तुमच्याबद्दल वाईट आणि अश्लील बोलून अशा असंख्य चुकीच्या गोष्टी करून जर ते जाणून वर्गाची शिस्त बिघडवण्याचा प्रयत्न करत असतील तर त्या वर्गात तुमची भूमिका काय असेल म्हणजे या ठिकाणी आपण एखाद्या वर्गाचे वर्ग शिक्षक आहात तर त्या वर्गामध्ये विद्यार्थी आपल्याला खडो फेकून मारतात किंवा सिट्टी वाजवतात आपल्याबद्दल वाईट किंवा अश्लील बोलतात आणि असंख्य अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टी करून जर वर्गाची जाणून जी शिस्त आहे ती बिघडवण्याचा प्रयत्न करतात एक शिक्षक म्हणून आपण काय भूमिका या ठिकाणी घेणार आहोत तर या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे की हा प्रश्न कशा पद्धतीने आहे याचं उत्तर कशा पद्धतीने द्यायचा आहे तर या ठिकाणी पर्याय पहिला पाहा की काही विद्यार्थ्यांशी मैत्री करणार आणि त्यांच्यामध्ये गुंड प्रवृत्ती असल्या विद्यार्थ्यांची फजिती करणार म्हणजे या ठिकाणी आपल्याला काही म्हणजे या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांशी काही विद्यार्थी आहेत त्यांच्याशी आपण मैत्री करणार आणि अशा प्रकारे जे विद्यार्थी गुंड प्रवृत्तीने वागत आहे तर त्यांच्याशी त्यांची फजिती करणार तर या ठिकाणी आपण अशा प्रकारे गुंड प्रवृत्ती आपली सुद्धा या ठिकाणी आपण त्यांच्याशी वागलो तर आपण सुद्धा या ठिकाणी एक गुंड हो म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं करायचं नाही किंवा आपण या ठिकाणी शिक्षक म्हणून असं करू शकत नाही म्हणून हा पर्याय या ठिकाणी बरोबर नाही किंवा ही आपली भूमिका योग्य नाही त्यानंतर आपण शिक्षक म्हणून त्यांना आतापर्यंत न वापरलेली नैतिक शक्ती दाखवणार तर पण न आर्थिक शक्ती दाखवणार जे आपण वापरलेलं नाही जे वर्गामध्ये आपल्याला दाखवणं त्या ठिकाणी चुकीचं आहे अशी नैतिक शक्ती आपण त्यांना दाखवणार का म्हणजे त्यांना आदल घडवणार का किंवा एखादी शिक्षा करणार का त्या ठिकाणी हे सुद्धा या ठिकाणी भूमिका योग्य होणार नाही त्यानंतर काही विद्यार्थ्यांना तर अप्रत्यक्ष धमकी देण्यास सांगणार म्हणजे काही विद्यार्थ्यांना सांगायचं की अशा विद्यार्थ्यांना धमकी दे तू अशा प्रकारे शिक्षकांना शिक्षकांशी वागू नको त्यांना वाईट बोलू नको तर आपण धमकी सुद्धा या ठिकाणी देण्यास सांगणार नाही एक शिक्षक म्हणून आपल्याला ते शोभणार सुद्धा नाही तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल की त्यांची अशी विचित्र वागणूक संपूर्ण वर्गाच्या कामगिरीला नुकसानकारक करत आहे म्हणजे या ठिकाणी जर अशा प्रकारे पा शिस्त ते बिघडवत असतील त्या ठिकाणी त्यांची विचित्र वागणूक ही संपूर्ण वर्गाच्या कामगिरीला काय पण नुकसान करत आहे आणि हे जे होतकरू विद्यार्थी आहेत हुशार विद्यार्थी आहेत त्यांच्या पण लक्षात आणून द्यायचं आहे आणि लक्षात आणून देण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करायचे आहेत म्हणजे या ठिकाणी पहा काय होणार आहे की पहा अशा प्रकारे जर विद्यार्थ्यांच्या सर्व विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून दिलं त्या ठिकाणी ते विद्यार्थी यांच्याबरोबर पहा जास्त अशा प्रकारे चुकीचं वागणार नाहीत किंवा त्यांना त्या ठिकाणी पास समजून सांगतील जे विद्यार्थी एकमेकांशी पा सांग किंवा तुमच्यामुळे आमचं नुकसान वगैरे होत आहे तर त्या ठिकाणी आपण अशा प्रकारचं सांगितलं तर बऱ्यापैकी विद्यार्थी म्हणजे शिक्षकांच्या बाजूने येतील शिक्षकांचं ऐकतील आणि त्याच्यामुळे पहा अशा प्रकारे जे काही विद्यार्थी वाईट वागतील त्यांचा त्यांना या ठिकाणी बरोबर ऑटोमॅटिकली आळा असेल म्हणजे ते जास्त प्रकारे शिस्त बिघडवण्याचा प्रयत्न करणार नाहीत म्हणून पहा पर्याय क्रमांक डी तर ही भूमिका आपली असली पाहिजे प्रश्न पुढचा आहे पहा साडेतीन वर्षांसाठी साडेचार टक्के प्रतिवर्ष या दराने किती रक्कम कर्जाने दिल्यास ते ती तीन पॉईंट ती पंच्याहत्तर टक्के प्रतिवर्ष दराने दोन पॉईंट पाच वर्षामध्ये रुपये सहाशे तीस एवढी रक्कम निर्माण करेल तीनशे तीन पंच्याहत्तर तीनशे पंच्याऐंशी तीनशे नव्वद की चारशे पाच तर पाह्या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला पहिल्यांदा जी काही रक्कम आहे तर त्याची मुद्दल या ठिकाणी काढावी लागेल ज्याच्यामध्ये पाच साडेतीन वर्षांसाठी साडेचार टक्के प्रतिवर्षे या दराने रक्कम कर्जाने दिलेली आहे त्याची पा मुद्दल काढावी लागेल त्यासाठी आपण या पास सूत्रामध्ये मांडून घेऊया त्यासाठी पा पी गुणवली या ठिकाण पास साडेतीन वर्षासाठी तीन पॉईंट पाच गुणवली या ठिकाणी पा साडेचार टक्के या व्याजदाराने भागिले या ठिकाणी पा शंभर येईल त्यानंतर पहा या ठिकाणी आणि तीन पॉईंट पंचाहत्तर प्रतिवर्ष दराने दोन पॉईंट पाच वर्षामध्ये सहाशे तीस एवढी रक्कम होईल म्हणजे पा पी या ठिकाणी मुद्दल ही सहाशे तीस एवढी होईल त्यानंतर पा या ठिकाणी तीन पॉईंट पंच्याहत्तर इंटरेस्ट आणि या ठिकाणी वर्ष या ठिकाणी दोन पॉईंट पाच भागीला या ठिकाणी शंभर होणार आहे तर पहा अशा प्रकारे या ठिकाणी आपण मान्य करून घेतली तर या ठिकाणी शंभर या ठिकाणी पाच शंभर कॅन्सल होतील त्यानंतर आपल्या या ठिकाणी पा पी गुणुले तीन पॉईंट पाच गुणुले चार पॉईंट पाच बरोबर पाच सहाशे सहाशे तीस गुणवले तीन पॉइंट पंचाहत्तर गुणवले दोन पॉईंट पाच अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला उदाहरण मिळेल आता या ठिकाणी आपल्याला पा तीन पॉईंट पाच तर या ठिकाणी हे पॉईंट घालावे लागतील त्यासाठी आपण या ठिकाणी तीन पॉईंट पाच या ठिकाणी पाच दहा करूया भागील या ठिकाणी पाच दहा करूया चार पॉईंट पाचला पण दहाने गुणूया दहाने भागूया या ठिकाणी आपल्याला तीन पॉईंट पंच्याहत्तरला शंभरने गुणावं लागेल आणि शंभरने पा भागावं लागेल दोन पॉईंट पाचला दहाने गुणूया दहाने बागूया म्हणजे या ठिकाणी दशावची आपल्याला काढून टाकता येतील तर आता या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे जर केलं तर ठिकाणची संख्या मिळणार आहे ते पहा पस्तीस मिळेल तीन पॉईंट पाच गुण येईल दहा बरोबर पस्तीस भागीला ठिकाणी पा दहा येईल त्यानंतर पहा चार पॉईंट पाच या ठिकाणी पहा पंचेचाळीस होतील भागिले दहा त्यानंतर पहा सहाशे तीस सहाशे तीस गुणुले या ठिकाण पहा तीन पॉईंट पंच्याहत्तर गुणुले शंभर बरोबर तीनशे पंच्याहत्तर भागिले या ठिकाणी भागिले शंभर गुणुले या ठिकाणी दहा बरोबर पंचवीस आणि या ठिकाणी पाहा भागिले दहा येतील तर आता या ठिकाणी आपल्याला याला सरळ रूप द्यावं लागणार आहे तर पहा झिरो कॅन्सल होईल या ठिकाण पा झिरोला पंचवीस एके पंचवीस पंचवीस चौक शंभर होईल त्यानंतर पहा पाच दोने दहा पाच नव्वे पंचेचाळीस पाच दोने दहा पाच सत्तर पस्तीस तर पहा या ठिकाणी संख्या ज्या राहिलेल्या आहेत तर त्या ठिकाणी आपण मानून घेऊया पाच गुणुलेपा या ठिकाणी सात गुणुले नऊ या ठिकाणी चार बरोबर या ठिकाणी त्रेसष्ट गुणुलेपा तीनशे पंच्याहत्तर भागील या ठिकाणी पहा चार तर पाच चारला चार, चार कॅन्सल होईल या ठिकाणी पाच सात नवे त्रेसष्ट येईल ह्याचे तर पा या ठिकाणी पी गुणवले पाच त्रेसष्ट बरोबर या ठिकाणी त्रेसष्ट गुणवले पाच तीनशे पंच्याहत्तर पी बरोबर या ठिकाण पाच त्रेसष्ट गुणवले तीनशे तीनशे पंच्याहत्तर भागिले या ठिकाण पाच त्रेसष्ट येईल त्रेसष्ट त्रेसष्ट कॅन्सर झाले म्हणजे या ठिकाणी जे मुद्दल येणार आहे ते पाच तीनशे पंच्याहत्तर येईल तर पा मुद्दल ही तीनशे पंच्याहत्तर म्हणजे या ठिकाणी साडेतीन वर्षामध्ये जर साडेचार टक्के प्रतिवर्ष या दराने जी रक्कम दिली आहे तर पा ते या ठिकाणी पंच्याहत्तर एवढी दिलेली आहे या ठिकाणी क्रमांक ए याचं उत्तर येईल त्यानंतर पहा प्रश्न पुढचा आहे या ठिकाणी सत्याच्या क्रमांक प्रश्न आहे पहा खाली दिलेल्या प्रश्नामध्ये काही विधाने आणि काही निष्कर्ष आहेत सामान्यतः ज्ञात तथ्यांपेक्षा ते वेगळे असतील तर दिलेली विधान हे तुम्हाला ती सत्य मानावी लागतील आणि त्यानंतर दिलेल्या विधानाचे अनुकरण खालील दिलेल्यापैकी कोणता निष्कर्ष तांत्रिकदृष्ट्या करतो या ठिकाणी पाठ आहे तर या ठिकाणी विधान दिलेलं आहे तर हे विधान आपल्याला सत्य आहे असं मानायचं आहे तर त्या ठिकाणी जे विधान आहे ते विधान या ठिकाण जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं त्या ठिकाणी ए ग्रेटर दॅन बी इज इक्वल टू सी आणि या ठिकाणी पहा बी इज स्मॉलर दॅन डी आणि डी इज स्मॉलर दॅन ई तर अशा प्रकारे या ठिकाणी विधान आहे आणि निष्कर्ष पहा पहिला आहे या ठिकाणी डी इज ग्रेटर दॅन ई त्यानंतर दुसरा निष्कर्ष आहे पहा ई इज ग्रेटर दॅन सी या ठिकाणी जे विधान आहे ते पण विधान आपण व्यवस्थित जर पाहिलं तर या ठिकाण पहा जो काही ए आहे तर ए या ठिकाणी मोठा आहे म्हणजे ए ग्रेटर दॅन डी तर असा या ठिकाणी निष्कर्ष पाहिजे होता परंतु पहिला निष्कर्ष या ठिकाण पहा डी ग्रेटर दॅन ए असा पहा दाखवलेला आहे परंतु या ठिकाणी या विधानाप्रमाणे या विधानामध्ये जसे तथ्य आहे त्या तथ्याच्या दृष्टीने या ठिकाणी पहिला निष्कर्ष या ठिकाण पा चुकीचा आहे म्हणजे या ठिकाणी पहिला निष्कर्ष खरा नाही त्यानंतर जर जा दुसरा निष्कर्ष पाहिला की ई ग्रेटर दॅन सी तर या ठिकाणी पहा आपण या ठिकाणी जे विधान व्यवस्थित पाहिलं तर पहा या ठिकाणी सी बी इज इक्वल टू सी आणि या ठिकाणी पहा बी स्मॉलर दॅन ए असं या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी पहा पुढचं जे विधान आहे तर त्याच्यामध्ये जर पाहिलं तर पहा बी स्मॉलर दॅन डी आणि डी स्मॉलर दॅन ई म्हणजे या ठिकाणी पहा जो ई आहे तर ई हा या ठिकाण पा सी पेक्षा मोठा आहे तर या ठिकाण पहा जे निष्कर्ष आहे म्हणजे ई ग्रेटर दॅन सी तो या ठिकाण पाहा योग्य असा दिलेला आहे तर या ठिकाणी पर्याय जर पाहिला की तर फक्त एक निष्कर्ष खरा आहे तर पहा पहिला निष्कर्ष चुकीचा आहे म्हणजे हा पर्याय येणार नाही तर फक्त दुसरा निष्कर्ष खरा आहे तर ठिकाणी पहा जो काय दुसरा निष्कर्ष आहे हा दुसरा निष्कर्ष आपण या विधानाप्रमाणे या ठिकाणी योग्य आहे हे पाहिलं म्हणून पहा पर्याय क्रमांक बी याचं उत्तर येणार आहे प्रश्न पुढचा आहे पहा खालील प्रश्नात उत्तरातील पर्यायापैकी कोणत्या पर्याय आकृतीत प्रश्नातील आकृती अंतर्भूत आहे म्हणजे ही आकृती यापैकी कोणत्या आकृतीत अंतर्भूत आहे किंवा समाविष्ट आहे ते पाहायचं आहे या ठिकाणी पहा ए बी डी अशा प्रकारे चार आकृती आहेत ही उत्तर आकृती आहे ही आकृती आपल्याला यापैकी कोणत्या आकृतीत दिसते ते पाहायचं आहे तर पाठी ही जी काय आकृती आहे तर पाठी तर या ठिकाणी आहे तशी पहा जी सी आकृती आहे तर पहा या आकृतीमध्ये आपल्याला पहा पाहायला मिळते म्हणून पर्याय क्रमांक सी तर हे याच उत्तर येईल त्यानंतर पहा प्रश्न पुढचा आहे एकोणपन्नास क्रमांकाचा की समभारांमध्ये समान काय आहे किंवा काय समान असतं जे आयसोटोप्स असतात समभार असतात त्याच्यामध्ये काय समान असतं तर पहा जे समभार असतात तर याच्यामध्ये अणुवस्तुमान तर हे या ठिकाणी पहा समान असतं पर्याय क्रमांक बी याच उत्तर आहे की समभारांमध्ये अणुवस्तुमान हे समान असत प्रश्न पुढचा आहे पा पन्नास क्रमांकाचा प्रश्न तर या ठिकाणी तोच प्रश्न आहे पा मजल्याचा हे प्रश्न e, e, मजल्या आहे डी एबीसीडी एफ जी आणि एच या आठ व्यक्तींपैकी प्रत्येक एका वेगळ्या मजल्यावर राहतो तर या ठिकाणी आपल्याला जी काही मान्य आहे ती आपण मान्यवरती केलेली आहे आता या ठिकाणी आपल्याला खालीलपैकी कोणते विधान हे निश्चितपणे सत्य आहे तर त्या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे तर पहा अशा प्रकारे आपण मान्य केली होती तर याच्यामध्ये पहा पहिलं विधान आहे की यश हा सर्वात उंच व्यक्ती आहे तर आपल्याला माहिती आहे पहा खालून वरती उंची वाढत जात आहे आणि वरून खाली या ठिकाणी ठेंगणी व्यक्तींची संख्या या ठिकाणी होत जात आहे तर यश हा सर्वात उंच व्यक्ती आहे का तर नाही या ठिकाणी सी सर्वात उंच आहे तर यच या ठिकाणी सर्वात उंच नाही म्हणजे या ठिकाणी हे विधान सत्य नाही ए हा दुसरा सर्वात ठेंगणा व्यक्ती आहे तर या ठिकाणी पहा सर्वात ठेंगणा व्यक्ती डी त्यानंतर दुसरा जी तिसरा ई आहे तर ठिकाणी ए हा सर्वात ठिकाणी व्यक्ती आहे का तर मात्र या ठिकाणी पहा नाही तर हे दुसरं विधान सुद्धा असत्य आहे चुकीचं आहे एच पाचव्या मजल्यावर राहतो तर एच पा या ठिकाणी चौथ्या मजल्यावर आपला राहिलेला दिस राहत आहे हे दिसतं त्या ठिकाणी हे तिसरं विधान सुद्धा पाच चुकीचं आहे म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर हे या ठिकाणी यापैकी कोणतेही नाही पर्याय क्रमांक डी हे येणार आहे या ठिकाणी तुमच्या लक्षात आला असेल की पा अशा प्रकारे जर आपण व्यवस्थित मांडणी केली तर आपल्याला प्रश्नाचं उत्तर येत आहे तर पहा अशा प्रकारे या ठिकाणी आपण जे पंचवीस प्रश्न आहेत तर पहा पंचवीस प्रश्न या ठिकाणी पा पाहिले आहेत ज्याच्यामध्ये विज्ञान गणित बुद्धिमत्ता चाचणी मराठीचे सगळे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाले आहेत बुद्धिमत्तेचे प्रश्न सुद्धा आपण या ठिकाणी व्यवस्थित स्पष्टीकरणासह पाहिले आहेत जे काय अशा प्रकारचे बाब प्रश्न आहेत त्याचा आपण या ठिकाणी स्पेशल व्हिडिओ या ठिकाणी नंतर पाहूया ज्याच्यामुळे तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी लगेच सोडवता येथील औषध पा करता येईल तर या ठिकाणी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि अजून जर काय पण कमतरता असेल तुम्हाला काय पण सूचना द्यायच्या असतील तर सूचना तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा त्या सूचनांचा आपण पुढील व्हिडिओमधून पण नक्की विचार करूया तर पहा भेटूया पुढील व्हिडिओमधून तोपर्यंत धन्यवाद